जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही। खूप मनापासून प्रेम करतो मी तुमच्यावर, तुम्ही ताकद आहात माझी, ताकदच राहा, माझा वीकनेस बनू नका मनवा। आज नितीशच्या ऑफिसचं उद्घाटन आहे, आपण जातोय ना तिकडे? नाही, पण राजवीर आई बाबा घरी आलेले इन्व्हिटेशन द्यायला, मशाळ्याला मी एकटीने जाणं बरं दिसेल का? आणि नितीशने एवढा कमी वेळात सगळं अचीव्ह केलंय, कमी वयात अचीव्ह केलंय, मशाळ्याला आपण जाऊन त्याचं कौतुक नको का करायला? तुम्ही रागवणार नसाल तर एक विचार, आज एवढं चिडण्याची खरंच गरज होती म्हणा? तुमच्या जागी समजा मी असते आणि माझा कोणीतरी असा अपमान केला असता तर तुम्ही काय केलं असतं? आणि जो माणूस तुम्हाला रिस्पेक्ट देणार नाही त्याच्यासाठी माझ्या मनात जागा नाही, मग तो कोणी का असेल? मला अशा माणसाशी संबंधच ठेवायचा नाही। तुमच्या घरच्यांनी जो अपमान केलाय ना माझा, त्यांना पोट भरलंय माझं। असं काय बोलता तुम्ही? मनवा, इथून पुढे मी तुमच्या घरात पाऊलही नाही ठेवणार। राजवीर, तुम्ही सुद्धा त्या फॅमिलीचा भाग आहात। नाही, मी त्या फॅमिलीचा भाग नाही। तुम्ही रागवणार नसाल तर एक विचार, आज एवढं चिडण्याची खरंच गरज होती म्हणा? तुमच्या जागी समजा मी असते आणि माझा कोणीतरी असा अपमान केला असता तर तुम्ही काय केलं असतं? आणि जो माणूस तुम्हाला रिस्पेक्ट देणार नाही त्याच्यासाठी माझ्या मनात जागा नाही, मग तो कोणी का असेल? मला अशा माणसाशी संबंधच ठेवायचा नाही। मी ते सगळं विसरलो। खरं? त्यामुळे मी उद्याच नितीशला जाऊन भेटणार आहे, सगळं सॉल्व्ह करणार आहे। नाही हा, तुम्ही असं काही करणार नाही आहात। नितीश जोपर्यंत तुमची माफी मागत नाही तोपर्यंत मी नाही त्या घरात जाणार। आणि ती जर का असं म्हणत असेल की ती तिच्या माहेरी येणार नाही तर अन्नाचा एक कण सुद्धा माझ्या घशाखाली उतरणार नाही। त्या दिवशी उद्घाटनाच्या वेळी सुद्धा त्याने हेच डोक्यात ठेवलं होतं आणि म्हणून तो राजवीरशी असा वागला आणि आज डायरेक्ट त्याने त्यांची कॉलर पकडली आणि म्हणून मलाही वाईटच वाटतंय की मला आज त्याच्यावरती हात उचलावा लागला। तुमच्या नवऱ्याचा जो अपमान करतो त्याच्याशी तुम्ही कुठलेही संबंध ठेवायचे नाहीत, मग तो नितीश असू दे नाहीतर तुमचे आई बाबा, तुमच्यावर फक्त माझा हक्क आहे। हो, तू चुकलीस मनवा, नितीशवर तू हात उचलायला नको होतास। राजवीर, नितीश लहान आहे हो, तुम्ही त्याचं बोलणं प्लीज मनावर नका ना घेऊ। जे काय झालं त्याबद्दल नितीश तुमची माफी मागेल। नितीश, नितीश माफी माग। बाहेर निघालीस का? नितीश तर अजून काही कॉल आला नाहीये म्हणून मी म्हटलं की मी जाऊन भेटून येते त्याला। ठीक आहे, नीट जा। कुठे आहात तुम्ही? मी नायगावला आलोय। कोणाला विचारून गेलात मनवा तुम्ही तिकडे? तुम्ही नितीशची माफी मागितलेली मला चालणार नाही, आत्ताच्या आत्ता घरी परत या। हॅलो, कुठे आहात तुम्ही? मी नायगावला आले, घराच्या बाहेरच आहे, नितीशी बोलायला आले। कोणाला विचारून गेलात मनवा तुम्ही तिकडे? आणि जाण्याआधी साधा एक फोन सुद्धा करावासा नाही वाटला तुम्हाला मला? राजवीर, मी तुम्हाला कॉल करत होते पण तुमचा फोनच लागत नव्हता। मग मेसेज करायचा मनवा एवढं साधं कळत नाही तुम्हाला? तुमच्याशी बोलतोय मनवा मी। राजवीर, तुम्ही एवढं का चिडताय? मी चिडतोय कारण पुन्हा तुम्ही नितीशची माफी मागितलेली मला चालणार नाही। एक चान्स दिला होता तुम्ही त्याला, त्याने काय केलं तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे तिकडे जायचं नाही मनवा, आत्ताच्या आत्ता घरी परत या। काय करू काहीच कळत नाहीये। राजवीर, एवढे का चिडले? नितीश जर माझ्याशी बोलला नाही तर मला नाही चैन पडणार, काही करून त्याचा राग घालवावाच लागेल आणि राजवीरचा गैरसमज नंतरही दूर करता येईल। आता नितीशचा राग घालवणं जास्त महत्वाचं आहे।
अहो ऐका ना, मला थोडं सामान हवं होतं. मी यादी करून देऊ, आणून द्याल मला? दे ना यादी करून, आणतो. बाबा मनू, मनू तू तू यावेळी इथे? मनू काही प्रॉब्लेम झालाय का? नाही बाबा. मग अशी इथे अचानक यावेळी कशी काय आलीस? मला सांगा नितीश कुठे आहे? तो आला नाही अजून ऑफिस मधून. मला त्याच्याशी बोलायचं होतं. मनू फोन करायचं होतं त्याला. बाबा मी त्याला खूप फोन केले पण तो माझा फोनच उचलत नाहीये. तुम्ही घरी भेटायला आलात आणि तो रागाने निघून गेल्यानंतर मी त्याला सतत कॉल करते पण तो माझा कॉलच आन्सर करत नाही एकही. मला राहत नव्हतं म्हणून मग शेवटी इथेच भेटायला आले. मनू खूप टेन्शन घेतलंयस का तू? तू एकटीच आलीस की राजवीरने सोडलं तुला? नाही मी एकटीच आले. आई नितीश कधी येणार आहे? अगं येतच असेल. बरं ठीक आहे मग मी थांबते. नाही ठीक आहे हरकत नाही पण त्याला आणखीन उशीर होऊ शकतो. चालेल आई मी थांबेन. बाबा मी त्याला सॉरी म्हणून मेसेज पण केला होता. त्यावर त्याने ताई आय हेट यू असं मला मेसेज केला. अगं रागाच्या भरात बोलला असेल तो. तो आल्यावर ना आपण बोलूया त्याच्याशी शांतपणे. तू नको काळजी करूस. मला सांगा तुमचं याविषयी काही बोलणं झालं? आई सांग ना. कान धरून माफी मागते तुझी. प्लीज मला माफ कर प्लीज. मी तुला काही माफ वगैरे करणार नाहीये. तू जा इकडनं जा. मनवा हे ऐकून घ्यायला आलात तुम्ही इकडे? राजवीर गैरसमज होतोय तुमचा. गैरसमज माझा नाही तुमच्या मुलाचा होतोय. त्याला असं वाटत असेल की तो मनवाला काही बोलेल आणि मी ऐकून घेईल तर तसं नाही आहे. कारण मनवा आता मनवा राजवीर मोहिते पाटील आहे आणि माझ्या बायकोचा अपमान मी नाही सहन करणार. बरं मला सांग मीनाक्षी नक्की काय घडलं होतं? म्हणजे तेजस बद्दल कुठला गैरसमज झाला होता? तू बाकी कोणाला सांगू शकत नसतीस तरी माझ्याशी शेअर करू शकते. अभी सांगते तुम्हाला, खर तर बाबांना पण विक्रम पसंत होता. विक्रम? विक्रम कोण? काश देवाशिष कामत जिवंत असत हे सगळं बघायला. तुला काय वाटतं? दादा असता तर हे सगळं शक्य झालं असतं. अजून ओळखलं नाहीयेस तुम्हाला. आदित्य दादा हा आपल्या पुढे जाऊन विचार करणारा माणूस होता, त्यामुळे तो असता तर हे सगळं कधी शक्य झालं नसतं. तो जिवंत असताना त्याच्यासोबत काय होते त्याला कळलं नाही. ह्याचा कुठून पत्ता लागला असता त्याला? म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? मी आणि मधुरा किती दुःखात आहोत हे बघून त्याला खूप आनंद मिळणार आहे. आपण कुठे राहतो हे जर त्याला कळलं नाही ना तर तो सैरभैर होईल आणि नक्कीच काहीतरी चूक करेल. आणि हीच ती योग्य वेळ असेल. आपण आपलं काम साध्य करून घ्यायची. अच्छा काकणाला आरसा कशाला? मृत्युंजय बंगल्यात जाताना ते काकण घेऊनच जायला हवं, नाहीतर गार्गी सोबत स्वाती आणि भाऊजींच्या जीवाला सुद्धा धोका आहे. आम्हाला इथे आल्यापासून खूप विचित्र अनुभव येत आहेत. कधी जेवणात खडे सापडतात तर कधी इथे व्यवस्थित लावलेलं सामान हलवलेलं असतं. काल परवापासून तर एका बाईच्या अंगाई गाण्याचा आवाज येतोय आणि एका बाळाच्या रडण्याचा सुद्धा. मला असं वाटतंय की ती बाई आणि ते बाळ या घरातच आहे आणि त्यांना जिथे कुठे लपवलंय ते पुढच्या 7 दिवसात मी शोधून काढणार आहे. 7 नाही 4 दिवस उरलेत आता फक्त. 3 रात्री होऊन गेल्या. गणित कच्चं आहे का तुमचं? हा बोल. हो झालं झालं. हो हो ऑल सेट. मी सगळ्यांशी बोललो आहे आणि सगळे रेडी आहेत आता. अँड वी आर गोना रॉक टुमॉरो. ओके डोंट वरी. बोल काय? या गावकरांना ह्यांचं म्हणणं पटेल ते इथे सह्या करतील आणि ज्यांना नाही पटणार ते इथे सह्या करणार नाहीत. बरं मला सांगा तुमच्या शेतापर्यंत जाणारा रोड जर मुरुमाड असेल तर तुम्ही काय करता? तिकडे आम्ही कच्ची सडक बांधतो. बरोबर आहे. म्हणजे तुमचा जाण्या येण्यासाठी वाया जाणारा वेळ तुम्ही चांगल्या कामासाठी वापरता. ब्रिज झाल्यावर सुद्धा हेच होणार आहे. ब्रिज झाल्यामुळे आपलं गाव शहराशी जोडलं जाणार.
त्यामुळे आपल्या गावाचा विकास होणार. ताई कसले भारी बोलतात ना प्रताप दादा.